लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। कांग्रेस कमेटी ऐसी माला पढ़ धन्यवाद देते कांग्रेस भवन आपल्या नवी मुंबईमध्ये उभं झालं आणि याची सुरुवात आपले इथले माजी आमदार जनार्दन गडवी साहेबांनी ही जागा मिळवून देऊन या ठिकाणी कांग्रेस भवन त्यावेळी सुरुवात केलं आणि आता हे सुसज्ज इमारत त्यांचं आज आपण या ठिकाणी लोकार्पण केलं या कार्यक्रमाला उपस्थित झालेले या निमित्ताने या कांग्रेस भवनमध्ये येण्याचा योग आला। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणादायी मूर्ती जे दर्शनी भागामध्ये लावली गेली आणि या इमारतीलाही राजीव गांधीजी असतील, आदरणीय शंकरराव चव्हाण साहेब असतील, आदरणीय विलासराव देशमुख साहेब असतील, अशा अनेक आमच्या ज्यांनी देशासाठी आणि राज्यासाठी मोठं काम केलं अशा सगळ्यांची नावं घेऊन या इमारतीला अजून लौकिक वाढवण्याचं आणि त्याला महत्व देण्याचं आणि त्याचं पावित्र्य वाढवण्याचं काम या निमित्तानं नवी मुंबई काँग्रेसच्या वतीनं झालेलं आहे। म्हणून तुम्हाला सुरुवातीला शुभेच्छा देतो। त्याचा उल्लेख आपण मगाशी केला की 111 महानगरपालिकेचे एकूण सदस्य आपल्या या महानगरपालिकेमध्ये आहे आणि जसं मगाशी आपल्या अध्यक्षांनी सांगितलं की 60 जागा आपण निवडू शकू। खर तर महत्वाचं म्हणजे की जेव्हा काँग्रेसचं सरकार या महाराष्ट्रामध्ये सुधाकर नायकांच्या रूपानं जेव्हा चालू होत त्यावेळेस मुंबईमध्ये जास्त गर्दी, त्या ठिकाणी गर्दीचा ताण, लोकांच्या गैरसोय आणि म्हणून त्या काळामध्ये सुधाकर नायकांनी एक प्रयत्न केला आणि मुंबईने पुन्हा नवी मुंबई निर्माण करण्याचा एक निर्णय झाला आणि त्याचा फायदा असा झाला की या भागामध्ये नवी मुंबई उभी झाली, त्या शेतकऱ्यांना त्याच्या जमिनीच्या किमती मोठ्या प्रमाणात मिळाल्या, देशामध्ये कुठेही नाही अशा पद्धतीची उपाययोजना या ठिकाणी केल्या झाली की ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या गेल्या त्यालाही डेव्हलप करून 12.5% ही योजना या ठिकाणी सुरू करण्यात आली। शेतकऱ्यांनाही वाढवत सोडला गेला नाही, त्याला जास्त पैसे आणि त्याला डेव्हलप केलेला भाग अशा पद्धतीची योजना या भागामध्ये आणण्याचं काम आणि या भागाच्या सगळ्या लोकांना रोजगार निर्मिती करण्याचं काम त्या काळामध्ये काँग्रेसने केलं। काँग्रेसच्या विचाराने ही नवी मुंबई निर्माण झाली हे मला सांगायचं। आता ज्या गोष्टी चांगल्या ज्या पक्षांनी केल्या तर लोकांनी चांगलं काम करणाऱ्याला सहकार्य केलं पाहिजे ही अपेक्षा आपली असली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून 60च नाही असे जे आता मला 111 जागेवर आपल्याला काँग्रेसला समोरावर लढायचंच आहे, आपल्याला करायचीच आहे आणि मला मुंबई नवी मुंबई महानगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकावायचा आहे दिवस रात्र। या ठिकाणी तुम्ही सकाळी 6 ते दुपारचे 1 म्हणजे जे रात्रीचे 1 म्हणजे 10 वाजता उठतो आणि 1 वाजता लोक म्हणजे तुम्हाला ते त्यामुळे मला तर या ठिकाणी समन्वय आणि या पद्धतीची व्यवस्था मंदिर किती चांगलं बांधलं गेलं तिथं देवाची मूर्ती चांगली असली पाहिजे आणि त्याचा पुजारी चांगला असला पाहिजे। हे सुसज्ज काँग्रेस भवन झालं, इथं आपल्या ज्यांनी आपल्या तरुणांना दिशा दिली, आमच्या देशाचं ब्रेन जगाच्या पाठीवर 21 वी शतकाकडे नेण्याचं स्वप्न ज्या माजी प्रधानमंत्री भारतरत्न राजीव गांधीजींनी बघितलं आणि त्याला पूर्ण केलं त्यांचं नाव आपण याला दिलेलं आहे। त्याच्यामुळे इथं आपण मूर्तीचं मांडली पण इथं पूजा
घेतलं पावित्र, पूजाचं अर्थ पावित्र हे इकोने आपल्या सगळ्यांची जबाबदारी जाते आणि मला रिझल्ट पाहिजे. मला कागदपत्रे या पद्धतीचं आम्ही एवढं काम केलं तेवढं काम केलं इथपर्यंत नाही, मला निवडणुकीचा रिझल्ट पाहिजे. तेच खऱ्या अर्थानं प्रमाणपत्र राहते. कागदपत्रे मला रिपोर्ट होतं, मी दिलेला रिपोर्ट पाठवत नाही. अजिबात आजपर्यंत 3 महिने झाले, मी 3 महिन्यात एक कागदाचा रिपोर्ट पाठवला नाही. एवढं आंदोलन केलं, हे केलं ते केलं, बसले तर 3-4 एक कागद पाठवला नाही. आपण रिझल्ट घेऊ त्यावेळेस दिल्लीवाले म्हणतील की हे चांगलं काम आहे. कागदपत्र पाठवत बसलो आणि रिपोर्ट रिझल्टच नाही. हे एक आमच्याकडे मन आहे, ऑपरेशन इज द सक्सेस पण पेशंट इज द डेव्हिल. समजलं? ऑपरेशन इज द सक्सेस बट पेशंट इज द नमाकण डेव्हिल. अशी परिस्थिती झाली त्यांच्या आणि म्हणून युद्ध पातळीवर हे युद्ध आणि हे युद्ध कशासाठी पाहिजे. काँग्रेसला फक्त महानगरपालिका जिंकले, राज्य जिंकले किंवा देश जिंकले याच्यासाठी नाही. आज काँग्रेस सत्तेत पाहिजे हे सर्वसाधारण लोकांचं मत झालं. आपण पाहिलं असेल की 2 दिवसाच्या पहिलेच्या सामना पेपर मध्ये संपादकीयमध्ये लिहिलं गेलं की नेहरूजी आणि गांधी विचारानं देशाला उभं केलं म्हणून तुम्ही आम्ही वाचतो या देशामध्ये. त्यावेळेस एम्स उभे झाले नसते, त्यावेळेस मोठे मोठे हॉस्पिटल उभे केले नसते, उद्योग आणले नसते, शेती व्यवसायाला जोर दिला नसता, मच्छीमारांना ताकद दिली नसती, तर त्याच वेळेस तेच संपला असता. काँग्रेसनी हा देश उभा केला आणि जे देशामध्ये बसलेली सत्यानाशी सरकार या देशाला विकायला निघते आहे म्हणून आज काँग्रेसची गरज आहे आणि म्हणून आज सामान्य लोकांमध्ये ती भूमिका आहे आणि त्या भूमिकेला मताच्या रूपानं आपल्याला आता त्याला उतरवायचं आहे. आणि ही सत्ता लोकांसाठी, कारण की आपल्या इथल्या सत्ता मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेचं लोकांनी मला अनेक लोक इथं सामान्य लोक भेटतात. सत्ता तर आम्ही देतोय पण ते सत्ता स्वतःसाठी वापरली गेलेली आहे या मुंबईच्या कारकोटी मुंबईमध्ये. आमच्यासाठी सत्तेचा वापर केला गेला नाही. अशा पद्धतीचं लोकांचं घरानं या नवी मुंबई शहराला या महानगरपालिकेमध्ये ऐकायला मिळत आहे आणि म्हणून काँग्रेस सत्तेत पाहिजे. काँग्रेस लोकांसाठी काम करते हा विश्वास लोकांमध्ये आहे आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना माझी आता सूचना आहे, आता विनंती करायची वेळ नाही, सूचना आहे की या पद्धतीचं एक प्लॅन आपण पद्धती करा. मी आता पुढच्या या 15 जूनच्या नंतर या लॉकडाऊनच संपेल असे आपण विचार करतोय, कारण की विचार याच्यासाठी सांगतोय की तिसरी स्टेज अजून चाललेली आहे. आता देशाचं सरकार जसं दुसऱ्या स्टेजमध्ये देशाच्या सरकारने सांगितलं होतं की मार्चच्या पहिल्या आठवड्यात सांगितलं की आता आपला देश कोरोना मुक्त झाला आणि दुसऱ्या त्याच पहिल्या आठवड्यात मार्चच्या सांगितलं आणि दुसऱ्या आठवड्यापासून देशामध्ये दुसरी स्टेज आली आणि करोडो लोक निरपराध लोक केंद्र सरकारच्या चुकीमुळे कोरोनाच्या या महामारीत मृत्युमुखी पडले. अनेक आपल्या जवळची लोक, आपल्या रक्ताची लोक, ज्यांना कोणी मेलं घरातला माणूस त्याच्यापर्यंत शेवटचं अंतिमदर्शनही करू शकले नाही, अशा पद्धतीचं दुर्दैवी मृत्यूचं तांडव केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे या देशामध्ये घडलं आणि म्हणून पुन्हा अजून तशी चूक केंद्र सरकारने केली तर तिसऱ्या स्ट्रेंग मध्ये अजून काय होईल त्याचा अंदाज आज तुम्हाला आम्हाला या ठिकाणी सांगता येणार नाही. पण अशा या परिस्थितीमध्ये जसं आपण आज ज्या गरजू लोकांना, गरीब लोकांना अन्नधान्य वाटपाचं जे मोहीम आता घेतली, जवळपास 15 दिवस पुरेल एवढं आपण धान्य आपण त्या गरजू लोकांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे. जवळपास 7,000 लोकांना आपण हे धान्य वाटप करणार आहे असं आपण सांगितलं. त्याबद्दल पुन्हा तुमचं मनापासून धन्यवाद केलं पाहिजे, कारण की ही सेवा, कारण की काँग्रेसचा विचारच हा दात्याचा राहिला, देण्याचा राहिला आणि आपणच म्हणत नाही, आता विरोधकही सुद्धा, आजचे विरोधक आता आपले मित्र आहेत,
आपण सत्तेमध्ये आपल्या सोबत आहे शिवसेना, ही पण आज नेहरू आणि गांधीची तारीफ करताय. हे सांगायचं तात्पर्य असं की काँग्रेसने या देशाला दिलं, या देशाच्या कामगारांच्या सोबत, या देशाच्या शेतकऱ्यांबरोबर, या देशाच्या बेरोजगारांबरोबर सगळ्यांना मिळून आज देश उभा करण्याचं काम काँग्रेसने केलं. आणि म्हणून आज नवी मुंबईसारखं एक सुंदर शहर बघण्याची संधी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मिळालेली आहे. या शहरामध्ये दिसतं इथले आपले आगरी कोळी समाजाचेच लोक नाही, तर आमची नवी मुंबई ही मेट्रोपॉलिटन सिटी झाली. आज देशातल्या अनेक भागातली लोक या शहरामध्ये राहतात आणि देशातल्या अनेक भागातली लोक या ठिकाणी राहतात. त्यावेळेस समजा निर्णय केला गेला नसता, नवी मुंबई बसवली गेली नसती, तर आज जगभरात आपल्या देशभरातली लोक या ठिकाणी आली नसती आणि आज हे एवढं सुंदर शहर आपल्याला पाहायला मिळालं नसतं. आणि म्हणून हे सगळं जे काँग्रेसच्या विचाराने या शहराला उभं केलेलं आहे आणि म्हणून ही सगळी भूमिका सामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्हाला आम्हाला करावं लागणार आहे. ज्याने काही केलं नाही ते सत्य नसते, तर त्याचाही पर्दाफाश करण्याचं काम आपल्या माध्यमातून व्हावं अशी अपेक्षा या ठिकाणी मी बाळगतो. मी पुन्हा या चांगल्या कार्यक्रमाच्या आपल्याला मनापासून धन्यवाद देतो.